बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, प्रकरण 13. सकाळी सकाळीच हरनाम आला होता. तो आला की एखादी वार्ता घेऊनच यायचा. परशिया महानावेवर भेटलेला, मन लागत नाही म्हणून घरी परतणारा हरनाम आता सजग क्रांतिकारक झाला होता. इकडच्या तिकडच्या वार्ता जमा करून आणण्याचं कार्य त्याला मनापासून आवडायचं. त्याला पाहताच तात्याराव म्हणाले, आज कुठली वार्ता आणली नारद मुनींनी? हरनाम स्वच्छ मनाचा आणि हसायचा सात मजली. आज विशेष बातमी अशी, 1857 स्वातंत्र्य समर तुम्ही प्रकाशित करायला 1760 विघ्न आली. कोरेगावकर, कुंटे आणि फडके यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला. पुढे काय ते सांग हरनाम. नमनालाच घडावर तेल घातलंस तर कीर्तन कधी व्हायचं? प्रकाशनापूर्वीच त्यावर जप्ती आणावी हे सरकारला कसं कळलं हाच प्रश्न आहे. ते महत्त्वाचं नाही सावरकर, महत्त्वाचं हे आहे की गदर ह्या अमेरिकेतल्या प्रकाशकाकडून त्याचे पंजाबी, हिंदी, उर्दू अनुवाद प्रसिद्ध झाले हेही तेवढं महत्त्वाचं नाही. मग महत्त्वाचं काय? बातम्या ऐकायला तात्या अधीर झाले होते. सावरकर, अजून एक विशेष बातमी आहे. हे बघ, मोजक्या शब्दात सांग. काम आटोपून आज कॉलेजला जायचं आहे, अंतिम पेपर आहे. गांधीजी लंडनला आलेत. आता कसं चटकन बोललास? ही तर आनंदाची बातमी आहे. आम्ही आल्यावर बोलतो, तोवर ते किती दिवस इथे आहेत ते पहा. 4 दिवसांनी विजयादशमी आहे. भारताची सीमा उल्लंघून आपण इथे आलोत. आता युरोपची सीमा ओलांडून भारतात परतायला हवं आणि पारतंत्र्यांची सीमा ओलांडून स्वातंत्र्य प्राप्त करायला हवं. एका दृष्टीने महात्मा गांधी इथे 4 दिवस असले तर ठीकच आहे, अन्यतः मध्येच कार्यक्रम घ्यावा लागेल. मेजावरची पुस्तकं आवरत ते बोलत होते. वाचनालयाची पुस्तकं त्यांना परत करायची होती. नेहमीप्रमाणेच त्यांचं मन अनेक विचारांनी भरलं. परीक्षा, महात्मा गांधी, मदनलालच्या मृत्यूनंतर पहिलाच होणारा कार्यक्रम आणि गांधीजी आले तर काय बोलायचं तेच कदाचित सुचवतील. खरं तर आफ्रिकेत वकिली करताना त्यांना अनेक अपमानाचे प्रसंग आले, पण सत्याग्रह, असहकार आणि अहिंसा हेच धोरण ठेवलं त्यांनी. त्यावेळी त्यांचं कौतुकही झालं. भारतात हा प्रयोग ते करतीलही, परंतु तो कितपत यशस्वी होईल हे काळच ठरविल. सावरकर मनाशीच हसले. हरनाम पाहत होता. का हसलात सावरकर? काही नाही रे, गांधीजी एकतर क्रांतिकारक संघटनेत येणार नाहीत आणि आलेच तर म्हणतील हाती शस्त्र घेऊ नका. असहकार, सत्याग्रह करा, अहिंसा मार्गाचा अवलंब करा. हरनाम हसत म्हणाला, आता तुम्ही निघा सावरकर, नाहीतर म्हणाल गुणपत्रिकेत गुण तुम्हीच भरा, नाहीतर आमचा सत्याग्रह. दोघेही हसले. तात्या हसले, काळाकोट चढवून घेतला अंगावर आणि डोक्याला काळी गोल टोपी घातली, गोल काचांचा चष्मा पुसून लावला आणि पुस्तकं सावरत ते हरनामसह बाहेर पडले. हरनाम आपल्या वाटेने निघून गेला आणि ते विद्यापीठाच्या मार्गाने निघाले. मनात मात्र ते विजयादशमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सहयोग मिळावा म्हणून 1907 ऑगस्ट महिन्यात जर्मनीत स्टुटगार्टमध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मॅडम कामा गेल्या होत्या. हिंदुस्तानची ब्रिटिश राजवटीने केलेली दुर्दशा यावर ठराव मांडण्यात येत होते. मॅडम कामा पारशी, पतीसह लंडनला राहत असल्या तरी भारतावर त्यांचं अनन्यसाधारण प्रेम होतं. त्यावेळी आपल्या राष्ट्राचा ध्वज असावा अशी तात्यांनी मांडलेली कल्पना पसंत पडली आणि सावरकरांनी वंदे मातरम ही अक्षर लिहिलेला आणि अष्टकमळ आणि सूर्यचंद्र तारे असलेला ध्वज मॅडम कामानी परिषदेत हिंदुस्तानचा ध्वज म्हणून तो फडकविला. तोच ध्वज विजयादशमीला लावायचा का?
हा विचार येताच त्यांना स्वतःच्या स्मरणशक्तीचं कौतुक वाटलं. विद्यापीठाच्या पायऱ्या चढताना त्यांनी मनातून सर्व विचार काढून टाकले आणि येणाऱ्या प्रश्नपत्रिकेवर मन केंद्रित करायचं ठरवलं. परीक्षा संपवून ते परत आले आणि त्यांनी प्रथम महात्मा गांधींना दूरध्वनी केला. ते म्हणाले, सावरकर, अनेक दिवसांपासून तुमचं नाव ऐकतोय. टिळकांचे शिष्य म्हणून तुम्ही सशस्त्र क्रांतीच्या विचारसरणीचे, तुमचं 1857 स्वातंत्र्यसमोर तुम्ही स्फूर्ती आणि चेतना आणि संघटनेत म्हणून लिहिलं आणि प्रकाशनापूर्वी ते जप्तही झालं, हा सारा इतिहास वर्तमान मला माहीत आहे. तरीही तुमचं आमंत्रण आम्ही एवढ्यासाठी नाकारत नाही की तुम्ही भारतीय आहात. मीही भारतीय आहे, मार्ग वेगवेगळे तरीही ध्येय एकच आहे, भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचं. मग आम्ही निश्चित समजू? हो, परंतु आमची एक अट आहे, तुम्ही वैदिक भारतावर बोलावं, मीही विद्यमान राजकारणावर भाष्य करणार नाही. असं का? कारण असं की तुमची वाणी आणि लेखणी दोन्ही शस्त्रधारी आहे. मला आठवतं, टिळकांना मंडालेच्या कारावासात पाठवलं तेव्हा तुम्ही इंग्रजांच्या हृदयाला हात घालावा आणि आपलंच हृदय रक्तबंबाळ करावं असं तुम्ही लिहिलं, जे आम्हाला तितकंसं आवडलं नाही. मान्य आहे, आवडावं असं भाष्य आम्ही करतच नाही, परंतु तुम्ही आमच्या संघटनेला मारो काटो पंथ म्हणता, त्यावरही आमचा आक्षेप नाही. तेव्हा मतभिन्नतेचा विचार न करता तुम्ही यावं. मान्य आहे आम्ही मवाळ भाषेत वैदिक हिंदुस्थानावर भाष्य करू, तुम्ही तुमच्या विचारसरणीने बोलावं. आता तर हरकत नाही ना? गांधीजी मनापासून हसले आणि म्हणाले, वाक्चातुर्य तुमच्यात प्रत्ययाला आलं, मी येतो निश्चितच. चारच दिवसांनी विजया दिवस होता. गांधीजी येणार म्हटल्यावर सर्वांनाच त्यांच्या येण्याची प्रतीक्षा होती. इंडिया हाऊसचं सभागृह आज विशेषत्वाने सजवलं होतं. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून लंडनला आले होते. भारतीयांनी त्यांचा केलेला सत्कार पाहून ते भारावले आणि प्रारंभीच म्हणाले, औपचारिक रीत सोडून मी आज प्रथम बोलतो, कारण हा सत्कार, त्याचं आयोजन नियोजन उत्तम आहे म्हणून ह्या सभागृहात येतानाच कळलं की प्राध्यापक, महान नेते, कवी, सामाजिक कार्यकर्ते, इथे अनेक प्रकारचं उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, अनेक संघटनांचे नेते, शिवाय हिंदू, मुस्लिम, पारशी अशा सर्वांचं संघटन पाहून इथे मिनी इंडिया एकत्रित झाला आहे याची खात्री पटली. आणि मूळ संघटक किती पॉवरफुल याचीही जाणीव झाली. दादाभाई नवरोजी, सोव्हिएतचे नेते लेनिन, मॅडम कामा आणि अनेक लोक या संघटनेशी संलग्न असल्याचं कळलं. आनंद झाला, परदेशात एवढं संघटन पाहून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचं भाग्यच उजळलं म्हणायचं. श्री रामाने वानरांचं संघटन केलं. श्रीरामाचे सद्गुण भारतीयांच्या मनात रुजले आहेत. पुरुषोत्तम श्रीरामाला मर्यादा पुरुष का म्हणतात याचंही विवेचन त्यांनी केलं. तसंच ते म्हणाले, काही मतभिन्नता असली तरी मला देशभक्त सावरकरांसह बसण्याची संधी मिळाली याचाच मला अभिमान वाटतो आहे. त्यांच्या स्वार्थ त्यागाची आणि देशभक्तीची मधुर फळं आपल्याला निरंतर लाभोत हीच शुभकामना. खरं तर हा कार्यक्रम लंडनमध्ये होतोय यावर आमचा पूर्वी विश्वासही नव्हता, आज मात्र विश्वास बसला. तात्या आता काय बोलतील याकडे सर्वांचंच लक्ष होतं. आज भारत सोडून दूर असलेल्या लंडनमध्ये भारतीयांच्या विजयादशमीचा हा कार्यक्रम आहे. वैदिक काळ संपन्न होता. ऋषी मुनी साधना करत आश्रमशाळेत एक सहस्त्र विद्यार्थी देशादेशातून विद्यार्जनासाठी येत. ऋषी हे विद्यापीठाचे कुलगुरू होते. स्त्रियाही त्यात मागे नव्हत्या. एवढंच नव्हे तर चार वेदातल्या काही ऋचा या स्त्रियांनीच रचलेल्या होत्या. गृहिणीपद सोडून त्याही आश्रमाधिपती होत होत्या. त्याही शास्त्रार्थात सहभागी होत होत्या. त्याही अभ्यासक पंडिता होत्या. पुरुषाला सहभाग देण्याची वृत्ती आज तागायत स्त्रियात आहे. सारा वैदिक काळ संपन्न वाटला तरी देव दानव युद्ध होत होती. विश्वामित्रानं इंद्रदेवाला म्हटलंच होतं, प्रसंगी प्रतिसृष्टी मी निर्माण करीन. परंतु स्वर्गांगना मेनकेला पाहून हा राजर्षी आणि ब्रह्मर्षी मोहित झालाच.
देवदानव युद्धात पुरुरवा दुष्यंत दशरथही गेले होते, तात्पर्य आपण जाणताच. साम्राज्य विस्ताराचं, अत्याचाराचं, अनाचाराचं प्रस्थ वाढलं की श्रीरामालाही प्रकांड पंडित आणि महायोद्धा रावणाची हत्या करावी लागते. श्रीरामाचंच कशाला, प्रत्येक युद्धात मन्वंतर होताना अत्याचाराची परिसीमा झालेली होती. त्या पुराण काळात कालिदास कविता करत, गौतम बुद्ध उपदेश देत, चंद्रगुप्त विक्रमादित्य ग्रीकांना जिंकत, राम राज्य करत, वाल्मिकी श्रीरामाची कथा लिहित, वर वर या कथा मनोरंजनासाठी वाटल्या तरी कालिदासाच्या काळी चंद्रगुप्ताने आपलं शासन काश्मीरपासून लंकेपर्यंत केलं. अर्थात त्यात पराक्रम आलाच. श्रीरामाने रामराज्य स्थापन करण्यापूर्वी अश्वमेध स्वपराक्रमासाठी केला होता आणि राम रावण युद्ध हे सत्य, न्याय, धर्म यांसाठी होतं. श्रीराम हा सर्व भारतीयांच्या मनात आहे आणि राम आहे म्हणूनच हे जीवन आहे. जीवनातला राम संपला की संपलं सारं. श्रीराम हिंदुस्थानात आहे तोवर हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानची उन्नती सहज साध्य आहे. हिंदू हिंदुस्थानचे हृदय आहे. तथापि इंद्रधनुष्याचं सौंदर्य रंगाच्या अनेकतेने न बिघडता उलट अधिकच खुलून दिसतं. तसे मुसलमान, फारशी, यहुदी वगैरे जमातीतल्या सर्व सुधारणांचे उत्तमांश मिसळून हिंदुस्थान ही काळाच्या आकाशात अधिकच खुलून दिसेल. भाषण संपता संपता तात्या म्हणाले, विख्यात बॅरिस्टर असलेले आणि सत्याग्रहाचे अग्रही मोहनदास करमचंद गांधी आपल्या इंडिया हाऊसमध्ये आले. त्यांनी येता येता काही अमूल्य सूचना केल्या. आल्यावर आपल्या सर्वांचं कौतुक केलं. यानंतर भोजनासाठी सारे आमंत्रित आहातच, परंतु गांधीजींच्या स्वप्रांताचा मेनू आपण सर्वांनी गोड करून घ्यावा. खमन ढोकळा, दालबाटी, पुरी, उंदियो असे अनेक पदार्थ आपणही सर्वांनी घ्यावेत. सभा अत्यंत उत्साहात पार पडली होती. परंतु त्या क्षणी तात्यारावांच्या मनाने नोंद केली की गांधीजींशी आपलं सूत्रहम पटणं शक्य नाही. त्यांचा मार्ग त्यांना चालू द्यावा, आपण आपला चालावा, हेच योग्य राहील. अनेक दिवसात बाळचं म्हणजे नारायणाचं पत्र आलं नव्हतं की गहाळ झालं. आजकाल खूप पत्र गहाळ होऊ लागली ते लक्षात येत होतं. त्यांना पाठवलेली पत्र तरी मिळतात की नाही कोण जाणे. त्यांच्यावरची ब्रिटिश शासनाची दृष्टी अधिकच कठोर झाली होती. शिखांचा इतिहास आपल्या प्रथम पुत्राला अर्पण केला ते पुस्तक बाबारावांकडे भारतात पाठवलं होतं. पुढे काय झालं कुणास ठाऊक. एक प्रत मॅडम कामाजवळ दिली, त्यांनी तिथल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली. परंतु सतत होणाऱ्या झडतीमुळे स्वतःजवळ असलेली एक प्रत सागरलाच अर्पण केली. परंतु बाबा अंदमानात गेले. नारायणचं शेवटचं वर्ष असावं म्हणजे वहिनी आणि माईच. कशा असतील त्या दोघी. त्यांचं मन व्याकुळलं, आतुर झालं त्यांना भेटायला. जसजसा काळ कमी राहिला इथल्या वास्तव्याचा तस तसं मन अधिकच अधीर आतुर झालंय त्यांना भेटायला. खरं तर मनातल्या गारठलेल्या भावना किंचितही स्नेहाच्या उभेनी द्रवित होऊ लागतात हेच खरं. मॅडम कामानी पॅरिसला गेल्यावर तलवार वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यात त्यांना लेख लिहायचा होता. ते मेजाजवळ आले. टाईम्सचा आजचा अंक पडलेला दिसला. त्यांनी तो प्रथम हातात घेतला. भारतात नव्या सुधारणांची खैरात. मोर्ले मिंटो या 1892 साली स्थापन केलेल्या इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये मोर्ले मिंटो यांनी अनेक सुधारणा सवलती यांची खैरात केली. हे सारं उगाच नाही केलं. शासनाच्या हे लक्षात आलं की आता भारतीयांना वगळून नाही तर बरोबरच घेऊन चलावं लागणार आहे आणि सर्वाधिकार ब्रिटिश शासनाकडे न ठेवता काही अधिकार भारतीयांनाही द्यायला पाहिजेत. म्हणजे उच्चशिक्षित स्वातंत्र्याचा अर्थ करणारे बंड करणार नाहीत. भारतात ठिकठिकाणी होणाऱ्या हत्या धरपकड थांबेल. राजनिष्ठ भारतीय त्यांच्या चरणाशी लीन होतील असं धोरण या मोर्ले मिंटोच्या मनात आलं असणार. तात्या मनात म्हणाले आणि पुढे वाचू लागले. ह्या सुधारित कायद्यामुळे काउन्सिलमध्ये भारतीयांची नियुक्ती करण्यात येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या 16 होती ती 68 वाढवताना त्यात काही नावं भारतीयांची असावीत हे ठरलं. प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार करतानाही हेच धोरण ठेवलं आणि जातीतत्वावर मतदारसंघाची वाटणी केली. तात्यांना ब्रिटिशांची चतुराई कळली.
जाती जातीत फुटीरता निर्माण करायचं कार्य अप्रत्यक्षपणे त्यांनी केलं आणि भारतीयांना ते कायमचं भोगावं लागणार होतं. आणि त्यातच मुस्लिम संतुष्ट व्हावेत म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. याचा अर्थ जाती जातीत फूट, धर्मांधर्मात फूट हे धोरण शासनाने म्हणजे मोर्ले मिंटो याने घेतलं आणि देशातलं संघटन तर तोडलंच परंतु धर्मात ही राजकारण करून दोन धर्मियात फूट पाडली. वर वर दिसणाऱ्या सुधारणा भारताच्या भविष्यकाळाला किती भयप्रद कष्टप्रद होतील याचा अंदाज जरी बांधला तरी मन थरारून उठतं. आणि आज स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्यांना हे ठाऊक नाही की स्वराज्य म्हणजे आकाशातल्या चांदण्या खडून आणण्यासारखी कल्पना आहे. लेखातली ही शेवटची ओळ वाचता असता त्या म्हणाले, येईल अशी वेळ ही येईल, मग कळेल चांदण्या कोण आणतं ते. हा केवळ दडपशाहीचा प्रकार आहे. आता एवढं होईल की शिक्षितांची राजनिष्ठा वाढीस लागेल. प्रत्येक संस्थानातले राजे महाराजे शासनापुढे एखाद्या पदासाठी लाचारही होतील. वर वर दिसणाऱ्या सुधारणा हा घात आहे. क्षणभर त्यांना कळेना, ह्या भारतीयांना कळत कसं नाही, ह्या संस्थानिकांनाही स्वहित स्वजन स्वतंत्रता स्वधर्म कळत का नाही. ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी हातात लेखणी घेऊन लिहायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी शी म परांजपे यांनी आपलं कार्य चोख बजावलं होतं. ते दोघं कारावासात होते. बाबा अंदमानात गेले होते. अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांच्यावर खटला चालू होता आणि त्यांच्यावरही पकड वॉरंट होतं. अशावेळी हिंदुस्थानात जावं की परत इंग्लंडला जावं आणि खटला लढवावा, त्यात सवलत मिळाल्यास पुस्तक आणि सामान घेऊन हिंदुस्थानात जावं, हा विचार येताच तोच मनाने स्वीकारला. आणि मनाचा आता निश्चयच झाला होता, हिंदुस्थानात सामानासहित परत फिरायचं. त्यांनी हरनामला सांगितलं, आता लंडनची जबाबदारी तुझी. मॅडम कामा, VVS अय्यर, श्यामजी वर्मा, सरदार सिंग राणा आणि इतरांशी आम्ही दूरध्वनीवरून बोललो आहे. तुम्ही इकडचं कार्य पार पाडा, आम्ही तिकडचं सांभाळतो. आता उठाव झालाच आहे तर स्वराज्य स्वतंत्रता दूर नाही, यात आता खंड नको. म्हणून ते लंडनला जायला निघाले. 13 मार्च 1990 ते लंडनला व्हिक्टोरिया स्टेशनवर उतरले आणि त्यांच्या स्वागतासाठी सिद्ध असले गुप्त पोलीस वाटच वाहत पाहत होते. ते विश्रांती कक्षात जाताच मॅकार्थी आणि पार्कर या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पकड वॉरंट दाखवला. तेव्हा ते हसून म्हणाले, अरे आम्हाला फोन करायचा, जरा अधिक नीटनेटके आलो असतो. हिंदुस्थानात ज्यावर खटला राहणार आहे त्या सावरकरांना पकडून नेणार तो माणूस साधाच गबाळा दिसला तर तुमची शान जाईल ना. आणि एवढे कष्ट शासनाने आमच्यासाठी घ्यावेत आणि इकडून पकडून तिकडे न्यावे असं तुम्हाला वाटत असेल, परंतु आम्ही फरार नाही. आम्हाला दूरध्वनी केला असता तरी आम्ही इथे दाखल झालो असतो, उगाच परिश्रम घेतलेत. सो सॉरी, कळवायचंच ना अगोदर, प्रतीक्षेत आहोत म्हणून विलंब केला नसता. मॅकार्थी आणि पार्कर या दोन पोलीस अधिकाऱ्यांना नेमकं काय बोलावंच ते कळेना. तरीही मॅकार्थी म्हणाला, कुणाला पकडण्यात आम्हाला काय आनंद, परंतु ड्युटीज असते ना. वाटलं होतं आपण ओरडाल चिडाल. आणि पार्कर म्हणाला, आणि काय, आम्हाला तुम्हाला पकडण्यात यश येणार नाही. एक विचारू मॅकार्थी, विचारा ना. समजा तुमच्या देशावर कोणी आक्रमण केलं तर तुम्ही काय कराल? हा काय प्रश्न झाला? आम्ही त्यांचा सर्वनाश करू, आम्ही जागृत आहोत आपल्या देशासाठी. अर्थातच आमचं स्वराज्य आहे, इतरांचा हस्तक्षेप का म्हणून आम्ही स्वीकारू? कुणीही आमच्या देशावर राज्य करू शकत नाही, आम्ही काही मेलेलो नाही. अति उत्तम पार्कर, ज्या देशात स्वतंत्रतेची एवढी जाणीव आहे की तुम्ही सजग आहात राष्ट्राप्रती, आक्रमण ही कल्पनाही तुम्हाला असह्य वाटते ना. अर्थातच मग आमच्या देशावर आज आपलं शासन आहे आणि आमचा देश स्वतंत्र व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील असताना आमच्यावर आरोप केले जातात. आमच्याच देशात आमच्यावर कारावास लादला जातो, परिवार उद्ध्वस्त होतात, त्याचं काय करायचं? कुठलाही आरोप ठेवून आमच्यावर पकड वॉरंट जारी केलं जातं, याचा अर्थ काय? दोघंही स्तब्ध झाले. पार्कर काही वेळाने म्हणाला, मातृभूमीसाठी लढणं हे प्रत्येक देशवासियांचं कर्तव्य आहे,
परंतु कुणाच्या तरी आदेशान्वये आम्हाला आमची ड्युटी करावी लागते. सॉरी, तुमच्यासारख्या देशभक्ताला अटक करू नये, परंतु हरकत नाही, निश्चितच तुमची ड्युटी तुम्ही करा. परंतु आम्ही चोर, लुटारू, दरोडेखोर नाही, प्रामाणिक देशभक्त आहोत, एवढं तुम्हाला कळावं, हा हेतू होता. सॉरी सर, डू युअर ड्युटी फर्स्ट. आम्ही तुम्हाला शृंखलाबद्ध करणार नाही, परंतु सतत तुमच्यासोबत असू. थँक्यू सो मच. आता आम्हाला आमचे संरक्षण मिळालेत, आता आम्हाला कसलंही भय नाही. थँक्स डिअर फ्रेंड्स. सावरकर आपल्या खोलीत आले आणि लक्षात आलं, तब्येत बरी झाल्यासारखी वाटली तरी थकवा खूप आहे. त्यांनी बिछाण्यावर झोपायचं ठरलं. इतक्यात पार्कर, मकार्थी दोघंही दाराबाहेर पहारेकरी म्हणून उभे होते. ते आत आले. सॉरी टू डिस्टर्ब यू सर, बट आमच्या मनात एक प्रश्न आहे. बोला ना. तुमच्याविरुद्ध आरोप असल्याचा पुरावा काय आहे? तुमचं आमच्यावर अधिकच प्रेम दिसतंय, आमची काळजीही दिसते. ते दोघे प्रामाणिकपणे हसले. त्यांच्याकडे पकट वॉरंट असताना त्यांच्यावर कोणते आरोप आहेत याची कल्पना त्यांना नव्हती. शिवाय एका देशभक्ताला देशासाठी लढण्याचं स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं, ही त्यांची धारणा होती. म्हणून ते नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घ्यायला आले होते. माय डिअर फ्रेंड्स, यू कॅन सीट हिअर. ते दोघे दोन खुर्च्यावर बसले. तात्या म्हणाले, परिस्थिती अशी आहे की आमचे ज्येष्ठ बंधू आमच्यासाठी संरक्षक, परिवाराचे मुख्य, त्यांना सर्व जोडण्याची, जमवून ठेवण्याची आवड. अभिनव भारतच्या क्रांतिकारक गटाला आम्ही लिहिलेली बॉम्ब प्रक्रियेची पुस्तकं असं सारं त्यांनी जमवलं होतं. त्यात बॉम्ब निर्मिती पुस्तकामुळे बॉम्ब निर्माण केल्याच्या आरोप आणि क्रांतिकारी गटाचे सूत्रधार म्हणून अटक झाली आणि त्यांना अंदमानला पाठवण्यात आलं. आणि कर्झन वायलीला मदनलाल धिंगराणी मारलं तरी आम्ही त्याचे सूत्रधार आहोत म्हणून अटक करण्यात आली आहे. ते दोघंही काही न बोलता खोलीबाहेर निघून गेले. लंडनच्या कोर्टात खटला असेल तर इथे लढणं सोपं होईल, परंतु उद्याचं आता रात्री कसं करणार? ते बिछाण्यावर आडवे झाले, पण मन भगूरच्या जप्त झाल्या वाड्याच्या चौकात उभं होतं. आई तर लवकर गेली, परंतु अण्णा होते आणि आली येसू वहिनी. चौकात त्यांना आवाज आला, तात्या भाऊजी कुठे आहात? केव्हाची मी शोधते तुम्हाला, वाटलं माळ्यावर असाल, परसदारी विहिरीचं पाणी काढत असाल. एकदा आठवतं तुम्हाला खूप राग आला होता, बादल्याच्या बादल्या विहिरीचं पाणी उडून अंगावर ओतत होता, रहाट गरगरत होता. मी इकडच्यांना सांगितलं, देवपूजेतून ते उठले आणि परसदारी येऊन म्हणाले, विनायका राग काढायची ही कुठली रे पद्धत? काढायचा राग तर त्या इंग्रजावर काढून ये जा. त्या रस्त्यातल्या बाईला अपशब्द बोलला तो सार्जंट. जा जा अगोदर, नुसता राग येऊन फायदा नसतो. त्यासाठी संयम ठेवून शिशुपालाचे 100 गुन्हे माफ करणाऱ्या श्रीकृष्णाचा आदर्श ठेवून सुदर्शन चक्र सोडायचं असतं. आणि तुम्ही शांत होऊन नेहमीप्रमाणे शेणाने सावरल्या जमिनीवर ओल्या पावलांची नक्षी काढत आत गेलात? तात्या भाऊजी तुमच्या कविता द्या मला, मी गाऊन दाखवीन मैत्रिणींना. मग मलाही बोलवाल, तुमच्या मैत्रिणींच्या घोळक्यात मी मागे उभा राहीन. तू कशी गातेस ते ऐकीन. इश्य काय हा विनोद तात्या भाऊजी, मी तर इथेही म्हणेन ना. हं, त्यातली एखादी कुमारिका तुम्हाला आवडली तर प्रश्नच संपला. आम्ही वरमाला घालणार स्वातंत्र्य देवीच्या कंठात. आता कोण ही देवी? आणि तुला मी सारं सांगितलं. त्याची गंभीरता तुझ्या चेहऱ्यावर उमटली होती. तात्या भाऊजी, तात्या भाऊजी काय झालं? पुस्तक मिटून येता येता जरा त्रासिकपणानेच तात्याने विचारलं. भाकरीची बाब आली हातावर, खूप आग होते. आता निखारी ओढून त्यावर भाकरी टाकलीस, ती फुगली फुटली, त्याला मी काय करू? सांभाळायचं नाही का स्वतःला? आणि येसू वहिनी रडायला लागली. अंगठ्यावर एक फोड आला मोठा. आता तात्यांना काय करावं कळेना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत प्रसन्न हसणारी येसू वहिनी रडत होती.
आणि पिठानं भरल्या हाताने डोळे पुसत होती. वहिनी, रडू नकोस, उठ, थंड पाण्यात हात ठेव. मी करतो भाकरी. काही नको, करते मीच. काय हा वेडेपणा, उठ अगोदर, नाहीतर अण्णांना बोलवीन. ती उठल्यावर तात्याने सकाळ संध्याकाळच्या भाकरी करून ठेवल्या. चिरून ठेवलेली भाजी फोडणीला टाकली आणि कशेल्यात डाळ शिजायला ठेवली. भाकरी झाल्यावर त्यावर पातेल्यात भाताचं आदन ठेवलं आणि माझघरात पाण्यात हात ठेवल्या आणि सतत अश्रुधाराने भिजल्या चेहऱ्याने वहिनी बसली होती. बघू बघू किती भाजलं ते. तात्या तिच्याजवळ बसले. दोन बोटावर तरतरून फोड आले होते. बघा ना, ती काकुळतीने म्हणाली. तात्यांना या क्षणी घाईवरून आलं. बाबांचं खुंटीवरचं सोवळं दिसत होतं. बाबा स्नान करून यायचे आणि सोवळं नेसून पूजेला बसायचे. अंगणातील अनेक रंगांची फुलं परडीत असायची. देवी स्तोत्र, नर्मदा स्तोत्र आणि भगवद्गीता वाचायचे. तेही पाठ झाल्याने स्पष्ट स्वरात म्हणायचे. मधीच कुणी आलं की बोलायचे, पुन्हा त्याच ओळीपासून सुरुवात करायचे. वहिनी आणि बाबा तसे कमी बोलायचे, पण बोलायला लागले की स्पष्ट आणि मधुर शब्दात खूप दृष्टांत देत राहायचे. आपल्या भगूरच्या जुन्या वाड्यातील आठवणीत रमलेले तात्या एकदम भानावर आले. आपण लंडनला परतलो आहोत आणि उद्या येथील न्यायालयात आपल्यावर खटला सुरू होणार. आता आपलं काय होणार? कदाचित येथील वा पुणे नाशिक येथील कारागृहात पाठवतील, किंवा कोणाशी संपर्क नको म्हणून पाठवतील मंडालीला किंवा अंदमानला. नाशिक आणि लंडनला जॅक्सनचा वध किंवा कर्जनवाडीला ठार केलं, या साऱ्या घटनांना आपणच जबाबदार आहोत. आपणच बाबांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं, शस्त्र जमवा, तलवारी मिळत नसेल तर सुरीने भोसका, बंदुकाऐवजी बॉम्बस्फोट होऊ देत. कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांच्या बोलण्याच्या अनुषंगाने काही धागे दोरे नकळत सापडले आणि तात्या जाळ्यात अडकत गेले. लंडनमधल्या त्या रात्री त्यांना थकलेले असतानाही झोप लागली नव्हती. भावनाभरात आपण नको तितकं स्पष्ट आणि प्रखर ज्वालाग्रही लिहून गेलो. याचे हे परिणाम आहेत याची त्यांना जाणीव झाली. वाईट हेच वाटत होतं की स्वातंत्र्याचा उषेकाल आता लांबच चालला आहे आणि रात्र गडद आणि दीर्घ होऊ लागली आहे. तरीही एक आशेचा किरण होताच. लंडनमध्येच खटला चालला तर त्यामागे सोयीस्कर होतं. इथली वृत्तपत्र, मित्रमंडळी, न्यायाधीश लंडनमधल्या कारकिर्दीतून फारसा अर्थ काढणार नाहीत. अतिश्रमाने त्यांना झोप लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.